हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक यांना कुंभोज परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं. कुंभोज परिसरामध्ये शेती उद्योग सहकारी संस्था कोऑपरेटिव्ह बँक व संस्थेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हातकणंगले तालुक्यातील अधिक महसूल देणारं गाव म्हणून कुंभोज गावची ओळख आहे. सर्वांच्या सोयीच्या दृष्टीनं कुंभोज या गावी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी केली होती. त्या अनुषंगानं बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कुंभोज येथे भेट देऊन गावच्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला व लवकरच बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कुंभोज परिसरात मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थेच्या सेवकांचे पगार, मुलांना मिळणाऱ्या विविध शासकीय सवलती, पेन्शनधारक या असंख्य जनते सध्या त्रास सहन करावा लागत आहे. सध्या नॅशनल बँकेच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता या परिसरातील जनतेला वडगाव, जयसिंगपूर किंवा हातकणंगलेला जावं लागतं. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाया जात आहे. या सर्व त्रासातून मुक्त होण्याकरिता व सर्वांना सोयीच्या दृष्टीनं कुंभोज या गावी बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा सुरू करण्यात यावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे. दरम्यान कुंभोज येथे जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर राहुल माने, बँक ऑफ इंडियाचे झोनल विभागाचे प्रमुख संजय वीर व जोशी या बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुंभोज येथे भेट देऊन गावच्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला व लवकरच बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. यावेळी महाबली बड्डे, महेश भोकरे, दादासू पाटील, तुकाराम कोरे, उदय पाटील, चेतन किवाटे, दीपक पाटील आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भाणुसे. नमस्कार, मी महाबली प्रकाश बड्डे, कुंभोज. आपल्या गावात गेल्या 2016 सालापासून बँक ऑफ इंडियाची ब्रांच उघडण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहे. त्या पाठपुरावा करणाऱ्यामध्ये आम्ही 10 ते 12 लोकं आहेत. त्या अनुषंगानं आपल्या गावातल्या विविध अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही बँकेच्या ब्रांचची मागणी इथं कुंभोजमध्ये केलेली आहे. त्यासाठी आम्ही बऱ्याचसा पाठपुरावा केला. कुंभोज आणि आसपासच्या खेडेगावातल्या ग्रामपंचायत 5 ग्रामपंचायतींचा ठराव आम्ही बँकेकडे सादर केलेला आहे. त्यांना जागेचीही कुठली अडचण येऊन देणार नाही अशी त्यांना ग्वाही दिलेली आहे. परत आपल्या शेतकरी वर्गांचा पीक कर्जाचा विषय असू दे किंवा व्यापारी लोकांचा होम लोनचा आणि इंडस्ट्रीयल लोनचा किंवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असू दे, त्यातून त्याला वाव मिळणार आहे. आणि पर्याय म्हणून बँक ऑफ इंडियाची ब्रांच इथं कुंभोज येथे स्थापन व्हावी याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे. आज कुंभोज येथे बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर संजय वीर साहेब यांनी इथं कुंभोजला आम्हाला भेट दिली होती. त्यांना त्या अडचणीबद्दल सगळं सांगितलं त्यांना आम्ही, आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करतो असे आम्हाला ग्वाही पण दिलेली आहे. पण थोडंसं त्यांचे पण शंका आहे की कुंभोजमध्ये ब्रांच चालेल की नाही याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. पण असं आहे की कुंभोजमध्ये नॅशनल बँक नसल्यामुळं काही तोटे होतात लोकांचे, ते भरून काढण्यासाठी तर नॅशनल बँकेची ब्रांच ही पाहिजेच आहे अशी सगळ्या लोकांच्यातून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आमचे वाटचाल चालू आहे आणि त्याचं यश त्याला लवकरच मिळेल असं वाटतं आहे. आणि विद्यार्थी लोक, सामाजिक लोक असू देत किंवा गॅस एजन्सी असू दे, पेट्रोल पंप धारक लोक असू देत, त्यांनाही ते बऱ्याचसा त्यांचा फायदा होणार आहे. आणि त्या अनुषंगानं ट्रान्झॅक्शन वगैरे भरपूर त्यांना मिळणार आहेत, खेवी मिळणार आहेत. कुंभोज हे सदन गाव आहे आपलं. जवळपास 2.5 लाख टन ऊस कुंभोजमधून जातो आहे आपल्या प्रत्येक कारखान्यात, इकडं आसपासच्या भागातल्या कारखान्यात. त्याचा विचार केला केळीचं उत्पादन आपल्या गावातून भरपूर होत आहे. सोयाबीनचं पीक आहे त्या ह्यानं, परत शेतकऱ्याला आपल्या पीक कर्ज मिळावं, होम लोन मिळावं, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आता हातकणंगलेशिवाय पर्याय राहिलेला नाही. हातकणंगलेमध्ये जाऊन तासन तास ताटकळत उभं राहतात पालक, विद्यार्थी यांना शाळा दांडीमधून शाळेला जावं लागते. त्याच्यासाठी आम्ही इथं गावात आपल्या इथं ब्रांच असेल तर इथल्या इथं नागरिकांची सोय होणार आहे या अनुषंगानं आमचे सगळी वाटचाल चालू आहे. त्याला आता इथून पुढे जरा लवकरच त्याला हे मिळेल, यश मिळेल या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे. त्यानुसार लोकांनी पण जरा आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या गावात बँक ऑफ इंडियाची ब्रांच व्हावी अशी अपेक्षा मनात धरून आमची सगळी वाटचाल चालू आहे. त्या कामी मला महेश भोकरे, दादा नाना पाटील आणि उदय पाटील आणि तुकाराम कोरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर
बँक ऑफ इंडियाचे प्रशासकीय अधिकारी पी डी कांबळे साहेब यांचंही मला मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रत्येक वेळी त्यांना फाईल सादर करत गेलो तिथं. त्याच्यानुसार त्या बँकेनं पण विचार केला की इथं कुंभजमध्ये आपण एखादी व्हिजिट द्यायलाच पाहिजे, त्यांची मागणी आहे बऱ्याच वर्षाची आणि ती आपण पूर्ण करूया अशा विचारानं त्यांनी आज आम्हाला इथं कुंभजमध्ये भेट दिली होती. आणि त्याचा ते लवकरच त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आम्हाला यश मिळेल ही अपेक्षा मनात धरून मी माझं छोटंसं